पुढची बातमी. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे करतायत आणि असं असताना वंचित बहुजन आघाडीने मात्र याला थेट विरोध केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात या संदर्भात बॅनर्स लावण्यात आले ज्यामध्ये सगळे सोयरेचा अध्यादेश कायदा रद्द करण्याची मागणी वंचितच्या वतीनं करण्यात आली आहे. तर नेमकं या बॅनरवरती काय लिहिण्यात आलंय याचा आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाला विरोध करणारे बॅनर लावण्यात आलेले आहेत. हे बॅनर आपण पाहू शकतोय, ज्या बॅनरवर राजर्षी शाहू महाराज त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांचा फोटो आहे आणि हे शुभेच्छुक म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. यातला जो महत्त्वपूर्ण मजकूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तो इथे आहे, सगळे सोयरे कंसात रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना जात प्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे केलेले आहे आरक्षणाचा कायदा व नियमावलीमध्ये चुकीची ढवळाढवळ करण्यासाठी मनमानी सरकार करत आहे, अशा प्रकारचं या बॅनरवरती मजकूर लिहिला गेलेला आहे. आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शहरातल्या वेगवेगळ्या भागात अशा प्रकारचे बॅनर लावले गेलेले आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.